बघूया ई महापरीक्षा पोर्टलवरील प्रश्न व उत्तर हा आपला भाग 20वा आहे. याआधी आपण 19 भाग पाहिले आहेत. जर तुम्ही जर नसतील बघितले तर ते एकदा अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये चांगला फायदा होईल. ठीक आहे, तर मित्रांनो मी तुम्हाला मागच्या भागामध्ये एक प्रश्न विचारला होता, होमवर्कसाठी तुम्हाला एक प्रश्न दिला होता. ठीक आहे, तो प्रश्न असा होता की तीन जणांचे सध्याचे वय एकमेकांच्या 5, 6, 6, 7 प्रमाणात आहे. 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 54 होती, तर त्यांचे सध्याचे वय काढा असा प्रश्न विचारला होता. खाली मी तुम्हाला ऑप्शन्स पण दिलते. ए नंबरला 20, 22, 30, बी नंबरला 22, 24, 26, सी नंबरला 20, 24, 28, डी नंबरला वरीलपैकी काही नाही. ठीक आहे, तर बघू याचं सोल्यूशन कसं करायचं. जसं की उत्तरामध्ये मी तुम्हाला इथे सांगत आहे की समजा तिघांचे वय मला सुरुवातीला माहिती नाही आहेत, ते मिळाले x, y, z असं अजूम केलं, पण हे सध्याचे वय आहेत म्हणजे आजचे वय आहेत ते. मग आपल्याला त्यांनी विचारलं की 6 वर्षापूर्वी, मग 6 वर्षापूर्वी त्यांचे वय किती राहतील, x, y, z. त्याने आपल्या सुरुवातीला एक कंडिशन सांगितली की 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 54 होती. म्हणजे इथे एक समीकरण लिहिलं इथं मी की x, y, z, 54 याला जर मी सोडवलं रफमध्ये तर मला x, y, z, 72 मिळते. सोबतसोबत त्यांनी आपलं आणखी एक सांगितलं की त्या तिघांचे सध्यांचे गुणोत्तर सांगितलं 5, 6, 7. आता इथे मी तर 5A, 6A, 7 लिहिलं. ए जो अक्षर आहे ही तर या तिघांमध्ये कॉमन फॅक्टर पकडला, आपण कॉमन अक्षर पकडलं. मग त्याला काय केलं, मी इथं x, y, z 72 आहे, एकच्या जागी तर 5A, वायच्या जागी 6A, झेडच्या जागी 7A, याची जर आपण जर बेरीज केली तर इथं 18A = 72 म्हणजे एची किंमत 4 मिळते. 4 ही जी किंमत आहे हे 5A, 6A, 7A याच्यामध्ये जर आपण जर ठेवली तर आपल्याला ते गुणोत्तर 20, 24, 28 असं मिळते. म्हणजे आपला ॲन्सर जे राहील ते पर्याय क्रमांक सी हे इथं आपला ॲन्सर बरोबर ते राहील. आता काही जण याला आणखी वेगळ्या मेथडनंसुद्धा सोडवू शकतात, काही हरकत नाही, पण तुमचा ॲन्सर सेम असायला पाहिजेत, पर्याय नंबर सी. ठीक आहे मित्रांनो, तर सुरुवातीला इथे मी काय करते, तुम्हाला एक क्वेश्चन दाखवणार, त्या क्वेश्चनचं ॲन्सर तुम्ही तुमच्या मेथडनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोडवा, नंतर माझं सोल्युशन बघा. जर तुमची एखादी सिली मिस्टेक होत असेल तर ते तुमच्या लक्षात येईल आणि एक्झाममध्ये पण तुम्ही सेम टाईपचं लॉजिक लावायला शिकाल. जसं की पहिला क्वेश्चन की दुपारी 2 वाजता माझ्या घड्याळात 1 वाजले असे दाखवते, प्रत्येक तासात माझे घड्याळ 60 मिनिटाऐवजी 75 मिनिटे पुढे जाते, तर त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता माझ्या घड्याळात किती वाजले असतील असा प्रश्न विचारला. खाली आपल्याला ऑप्शन्स आहेत, ए नंबरला 8, बी नंबरला 8:30, सी नंबरला 8:45, डी नंबरला 9 वाजले. ठीक आहे, बघू याला कसं सोडवायचं. ठीक आहे, सुरुवातीला इथे मी 2 गोष्टी केल्या, एक खरी घड्याळ लिहिली आणि एक माझी घड्याळ. माझी घड्याळ जी 60 मिनिटाऐवजी 75 मिनिटं पुढे जाते, म्हणजे एक तास जर खरी घड्याळ समोर जात असेल तर माझी 1/4 तासानं समोर जाते. म्हणजे पण सुरुवातीला त्यांनी आणखी सांगितलं, जेव्हा खऱ्या घड्याळीमध्ये 2 वाजले तेव्हा माझ्या घड्याळीमध्ये किती वाजला, 1 वाजला. ठीक आहे, मग 3 जेव्हा वाजतील खऱ्या घड्याळीमध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये किती वाजतील, 2:15 वाजतील. कारण की माझी जी घड्याळ आहे ही 75 मिनिटां पुढं जाते, म्हणजे 1 तास 15 मिनिट. अशा प्रकारे याचं जर आपण ॲन्सर काढलं, मी तुम्हाला उत्तरामध्ये व्यवस्थित सांगितलं की कोण्या तासाला किती वाजायला पाहिजे माझ्या घड्याळीमध्ये, तर खऱ्या घड्याळीमध्ये जेव्हा 8 वाजतील तेव्हा माझ्या घड्याळीमध्ये 8:30 वाजायला पाहिजेत, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे इथं आपल्या ॲन्सर बरोबर ती असणार. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पी हा क्यूपेक्षा उंच आहे, क्यू हा आरपेक्षा लहान आहे, यस आणि टीची उंची सारखी आहे, टी हा क्यू आणि आर या दोघांपेक्षा उंच आहे, मग सर्वात लहान कोण असा प्रश्न विचारला. आपल्याला त्याने ऑप्शन्स पण सांगितले, ए नंबरला क्यू,
बी नंबरला आर, सी नंबरला डी आणि टी, आणि डी नंबरला क्यू किंवा आर, म्हणजे हा प्रश्न जो आहे हा आपला बुद्धिमत्तामध्ये बैठक व्यवस्था या टॉपिकवरचा प्रश्न आहे. ठीक आहे, बघूयाला कसं सोडवायचं. सुरुवातीला असा कोणता एक टाईपचा क्वेश्चन जर विचारला तुम्हाला, तर आपण एक वाक्य वाचणार आणि एक आकृती किंवा एक समीकरण लिहिणार इथं. जसं की पहिले पी हा क्यूपेक्षा उंच आहे, मी लगेच एक दाखवलं की पी इज ग्रेटर दॅन क्यू. नंतर क्यू हा आरपेक्षा लहान आहे, म्हणजे इनडायरेक्ट काय झालं की आर हा क्यूपेक्षा मोठा आहे. मग इथे मी लगेच दोन नंबर लिहिलं, आर इज ग्रेटर दॅन क्यू. यस आणि टीची उंची सारखी आहे, म्हणजे यस बरोबर टी. टी हा क्यू आणि आर या दोघांपेक्षा उंच आहे. लगेच मी तीन नंबरचं इथं वाक्य लिहिलं, यस बरोबर टी आरपेक्षा मोठा आणि आर आणखी क्यूपेक्षा मोठा. पण तुम्ही जर प्रत्येक वेळेस जर पाहिलं तर प्रत्येक वेळेस हा क्यूच लहान दिसत आहे. मग आपला प्रश्न काय विचारला की त्याने सर्वात लहान कोण, तर हा क्यूच असायला पाहिजे. क्यू हा सर्वात लहान आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे तुमचं इथं ॲन्सर बरोबरती असणार. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. यल यम यन आणि ओ ही पुस्तके एका रांगेत ठेवलेली आहेत. यल पुस्तक कोपऱ्यात नाही, बी पुस्तकमध्ये आहे, यन पुस्तक यल पुस्तकाच्या बाजूला ठेवले आहे. कुठले पुस्तक यनच्या बाजूला ठेवले आहे असा प्रश्न विचारला. खाली आपल्याला त्याने ऑप्शन सांगितले की यनच्या बाजूला कोणते, यम आणि ओ, बी नंबरला ओ, सी नंबरला फक्त एम, डी नंबरला यल आणि ओ. ठीक आहे, बघूयाला कसं सोडवायचं. हा पण सेम जसा मागच्यावर मागचा जो क्वेश्चन होता बैठक व्यवस्था त्या टाईप्समधलाच प्रश्न आहे. फक्त आपल्याला इथं वाक्य एक एक वाचायचं आणि डायग्राम तयार करायची आहे. जसं की सुरुवातीला काय म्हणते की यल एम एन ओ ही पुस्तके एका रांगेत ठेवलेली आहेत. ठीक आहे, नंतर एल पुस्तक कोपऱ्यात नाही, ठीक आहे मी इथं मधामध्ये घेतलं. यम पुस्तकमध्ये आहे, लगेच एलच्या शेजारी मी इथं एम घेतलं. यन पुस्तक यल पुस्तकाच्या बाजूला ठेवले नाही, म्हणजे माझी जी शेवटची जी डायग्राम राहील ती कशी बनेल बघा. ओ एल एम एन मला प्रश्न विचारला की कुठले पुस्तक यांच्या बाजूला ठेवले आहे, तर यांच्या बाजूला फक्त एकच पुस्तक आहे एम नावाचं, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे तिथं आपला आन्सर बरोबरती असणार. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. खालील मालिका पूर्ण करा. मालिका त्यांनी आपल्याला सांगितली आहे, ए बी ई सी आय डी ओ एफ, आणि समोरचा आपल्याला अक्षर ओळखायचं आहे. खाली ऑप्शन सांगितले, यू, बी नंबरला जी, सी नंबरला जे, डी नंबरला के. ठीक आहे, बघूयाला कसं सोडवायचं. सुरुवातीला मी काय केलं इथं, आपण जे व्यवस्थित जर बघितलं एक एक अक्षर जर सोडलं, जसं की ए नंतर ई, ई नंतर आय, आय नंतर ओ, ॲक्च्युली हे स्वर आहेत, ए बी सी डी अक्षरामधले स्वर आहेत, ए ई आय ओ. मग ओ नंतरचा स्वर कोणता असणार, यू, म्हणजे सरासरी इथं आपला ॲन्सर असणार पर्याय क्रमांक ए, हे इथं आपला ॲन्सर योग्य असेल बरोबरती असणार. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. एक मोठा घन चौरस बनवण्यासाठी 27 लहान पांढरे घन चौरस तुकडे एकत्र ठेवले. सर्वात मोठा घन चौरस निळ्या रंगाने रंगवला तर मूळ 27 घन चौरसांची किमान दोन बाजू निळ्या रंगाचे असलेले किती घन चौरस मिळतील असा प्रश्न विचारला. खाली आपल्याला ऑप्शन सांगितले, ए नंबरला 6, बी नंबरला 12, सी नंबरला 18 आणि डी नंबरला 20. म्हणजे फासा, घन व फासा या टाईपचा या प्रकारमधला हा प्रश्न आहे. ठीक आहे, बघूयाला कसं सोडवायचं. सुरुवातीला तुम्हाला थोडे या प्रश्नामध्ये थोडे इमॅजिनेशन करावं लागेल की एक घन पकडावं लागेल. घन तुम्हाला इथे मी सांगितलं उत्तरामध्ये या टाईपचा घन राहील. फक्त याच्यामध्ये मी याचे तुकडे केले नाहीत, तर तुम्हाला असं अझम्पशन पकडावं लागेल की या घनाचे मी 27 लहान लहान तुकडे केले, म्हणजे तो घन आडवा व उभा दोन वेळेस कट केला तेव्हा त्याचे किती झाले, 27 तुकडे होतील. म्हणजे किमान दोन बाजू कशा पाहिजेत आपल्याला, कमीत कमी किमान दोन बाजू हे आपल्याला निळ्या रंगाने रंगलेल्या पाहिजेत. किमान दोन म्हणजे आपल्याला दोन बाजू किंवा तीन बाजू चालतात असा जर तुम्ही इमॅजिनेशनने जर विचार जर केला
तर याचा ॲन्सर 20 येते, पर्याय नंबर डी. याला थोडं इमॅजिनेशन पॉवर वाढवावं लागेल तुम्हाला, की आपल्याला कमीत कमी त्या पृष्ठभागाचे लहान लहान जे पृष्ठभाग आहेत त्याचे कमीत कमी दोन भाग किंवा तीन भाग जर निय असतील त्याचा आपला ॲन्सर राहील सरसरळ 20. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. एक वजा कंसामध्ये एक अधिक एक परत कंसामध्ये एक वजा एक कंसपूर्ण अधिक एक कंसपूर्ण अधिक एक बरोबर किती, सरासरी याची आपल्याला किंमत काढायची. खाली त्यांनी आपल्याला ऑप्शन सांगितले, ए नंबरला एक, बी नंबरला तीन, सी नंबरला वजा तीन, डी नंबरला वजा एक. म्हणजे हा सरासर कॅल्क्युलेशन बेसिसवर प्रश्न आहे, अतिशय बेसिकमधला प्रश्न आहे. बघू याला कसं सोडवायचं. याच्यामध्ये तुम्हाला बोर्डोमतचा वापर करावा लागेल. बोर्डोमत म्हणजे यामध्ये पहिल्यांदा आपण सर्वात आतील कंस सोडवतो. आता आतील कंस कसा सोडवायचा तुम्ही आपापल्या पद्धतीनं सोडवू शकता, फक्त तुम्हाला सुरुवात जी करावं लागेल ती सर्वात पहिल्यांदा आतील कंसामधनं करावं लागेल. इथं मी त्याला अंडरलाईन केलं, तर तुम्ही जर याला व्यवस्थित जर सोडवलं, पहिल्यांदा आतील कंस सोडवा, नंतर त्याच्या बाहेरचा कंस सोडवा, आणि नंतर शेवटी बाहेरचं कॅल्क्युलेशन करा, तर यानुसार जर याचा ॲन्सर आपण जर रफमध्ये काढलं तर त्याचा ॲन्सर वजा एक येते, म्हणजे पर्याय क्रमांक डी ही इथं आपला ॲन्सर बरोबर ते असणार. याला सोडवण्याच्या खूप साऱ्या मेथड येतात, तुम्हाला ज्या पद्धतीनं सोडवायचा त्यांना सोडू शकता, पण बोडोमस नियममध्ये सोडवलं तर तुमचा ॲन्सर एकदम ॲक्युरेट येईल, करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. खालील अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी करा. ठीक आहे, त्याने पहिल्यांदा आपल्याला एक अपूर्णांक सांगितला, वजा 1/2, बी नंबरला वजा 5/6, तीन नंबरला वजा 3/4, आणि चार नंबरला वजा 7/8, याची आपल्याला उतरत्या क्रमामध्ये मांडणी करायची. ठीक आहे, पण सर्व जे किमती येतात ते वजामध्ये, यामुळे तुम्हाला थोडं हुशार राहावं लागेल. ठीक आहे, बघू याचं उत्तर कसं काढायचं. सुरुवातीला मी काय केलं की प्रत्येक अपूर्णांकाची जी किंमत आहे ही पहिल्यांदा मी दशांशमध्ये काढली. जसं की वजा 1/2, याचं जर आपण दशांशमध्ये जर लिहिलं त्याचा ॲन्सर येते वजा 0.50. दोन नंबरचं वजा 5/6, याचा ॲन्सर जर आपण दशांशमध्ये लिहिलं त्याचा ॲन्सर येते 0.83. जे तीन नंबरला आहे वजा 3/4, याचा आपण जर दशांशमध्ये जर लिहिलं त्याचा ॲन्सर येते 0.75. 7/8 वजा 0.87. दशांशमध्ये यासाठी केलं की दशांशमध्ये आपण इझिली ओळखू शकतो की कोण लहान संख्या आणि कोणती मोठी संख्या आहे. याचं आपण जर उत्तर जर काढलं, तुम्हाला इथं माहिती पाहिजे जेव्हा वजा चिन्ह असते तेव्हा लहान संख्या मोठी असते आणि मोठी संख्या लहान असते, या हिशोबाने याचा उत्तरचा क्रम काय म्हणेल. पहिल्यांदा एक नंबर, नंतर तीन, नंतर दोन, नंतर चार, म्हणजे सरसरा आपलं पर्याय नंबर डी हे इथं आपलं ॲन्सर बरोबर ते राहील, कारण की सर्व वजा असल्यामुळे लहान संख्या इथं मोठी राहते, मोठी संख्या लहान राहते, यामुळे आपला ॲन्सर काय येईल डी नंबरचा. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. सर्वात लहान अशी संख्या कोणती जी 3283 वजा केली असता आलेल्या संख्येला 23 पूर्ण भाग जातो. ठीक आहे, हा प्रश्न आपल्याला कृषी सेवक 2018 विचारलेला आहे. खाली आपल्याला त्याने ऑप्शन सांगितले आहेत, 14, बी नंबरला 16, सी नंबरला 17 आणि डी नंबरला 18. ठीक आहे, बघूया. तुम्हाला ध्यानात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला असा कधी प्रश्न विचारला तर सरसर आपण काय केलायचं, दिलेल्या संख्येला ज्याने म्हणलं पूर्ण भाग जो त्या संख्येनं भाग द्यायचा. जसं की मी काय केले तर 3283 23 भाग दिला, तर माझ्या असं लक्षात आलं की 17 बाकी उरतात. जर याच्यामधनं मी 17 जर वजा केले तर याचा अर्थ की या संख्येला पूर्ण भाग जाईल, म्हणजे सरसर माझा ॲन्सर जे राहील हे बाकी जे येईल माझं ते ॲन्सर माझं राहील, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे इथं आपला ॲन्सर योग्य असू असणार. ठीक आहे मित्रांनो, तर या भागामध्ये एवढेच क्वेश्चन बघूया आपण. पुढच्या भागामध्ये आणखी नवीन क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, तोपर्यंत बाय.